पाहूया बातमी शौर्य मराठीच्या इम्पॅक्टची शौर्य मराठीच्या बातमीची शासनाने घेतली आहे दखल आणि सुरू केली आहे कारवाई जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एस के ऑइल मिलची बातमी शौर्य मराठीने प्रसारित केली होती लोकवस्तीत असलेल्या या एस के ऑइल मिलमुळे होणाऱ्या हवा आणि पाणी प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता याचा सडेतोड लेखाजोखा शौर्य मराठीने या बातमीतून मांडला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शौर्य मराठीच्या बातमीची दखल घेत एस के ऑइल मिलची पाहणी केली आणि कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत त्यांना सक्त नोटीस बजावून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर लगेचच पुढील कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस एम कुरमुडे यांनी शौर्य मराठीशी बोलताना दिली आहे शिवाजीनगर हा जळगाव शहरातील नावाजलेला परिसर या शिवाजीनगराच्या एस के ऑइल मिलमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या ऑइल मिलच्या दूषित पाणी दुर्गंधी प्रदूषित हवा व इतर मानवविघातक विघातक गोष्टींमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय तसेच ऑइल मिलमुळे कमालीची दुर्गंधी या परिसरात पसरते तर या कारखान्यातून प्रचंड केमिकल युक्त सांडपाणी गटारीत सोडले जाते अशी तक्रार या ना परिसरातील नागरिकांनी शौर्य मराठीकडे केली होती शौर्य मराठीने या नागरिकांची मते जाणून घेऊन याबाबत सविस्तर बातमी प्रसारित केली होती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने शौर्य मराठीच्या बातमीची दखल घेत एस ऑइल मिलची पाहणी केली आणि कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत त्यांना सक्त नोटीस बजावून सात दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर लगेचच पुढील कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस एम कुरमुडे यांनी दिली तर शौर्य मराठीच्या बातमीमुळे शासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याने नागरिकांनी शौर्य मराठीचे आभार मानले आहेत